ऋतुराज पण धीरज आणि अजय, गोलंदाज पण अजय. चला पहिल्या षटकातला पहिला चेंडू. स्ट्राईकला धीरज, तू अजय. पहिला चेंडू आकाशात लगूया, चेंडू काय होतोय? फलंदाज बाद, पहिला चेंडू वरती फलंदाज बाद होतोय बरोडी संघाचा. चांगली गोलंदाजी केली आजी यांनी, पहिल्या चेंडू वरती फलंदाज बाद केला आहे. बघूया बरोडी संघाकडून दुसरा फलंदाज कोण येतोय मैदानावरती. दीपेश बॅट्समन मैदान आले. दीपेश धीरज आउट होता है, आता आलेला आहे दीपेश. दीपेश आलेले आहेत न्यू बॅटल मैदानावरती, बघू शकता. चांगली गोलंदाजी केली आजी आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. बघूया दुसऱ्या चेंडूवरती काय होतोय. बघूया फायदा चेंडूवरती काय होतोय. बघा फलंदाजाला जीवदान भेटला आहे दीपेशाला. बघूया जीवदान किती फायदा घेतोय दीपेश. सिंगल रन आले आहेत या चेंडूवरती. दोन चेंडू एक गडी बाद, धावसंख्या बघू शकता धापाल करती एक एक गडी बाद. दीपेशाला जीवदान भेटलं आहे, बघूया जीवदान किती फायदा घेतोय. नाही तर स्ट्राईकला अजय, अजय तू अजय गोलंदाज. पण सस्पी टेंडूचा चेंडू खूप जोरान गेला होता. बघूया किती धाव मिळतात या चेंडूवरती. दोन धावा, दोन धावाने धाव संख्या वाढतात. धाव संख्या बघू शकता दहा पालकावरती एक गडी बाद. तीन धावा झाल्या आहेत, तीन चेंडू तीन धावा. चौथा चेंडू स्ट्राईकला अजय. काही गोलंदाजी केला तर तो चेंडू असा आला की बॅट्समनला चेंडू समजला नाही, बीट करून गेला चेंडू. चांगली गोलंदाज करतो अजय. अजूनही चार चेंडू आले, काही षटका चौका काय बघायला मिळणार नाही. बघूया या चेंडूवरती काय होतोय. नाही तर पहिल्या षटकातला पाचवा चेंडू स्ट्राईकला अजय. पुन्हा एकदा चेंडू आकाशात आहे, बघूया फिल्डर काय करतोय. धावत आहे चेंडूवरती, या चेंडूवरती एक धाव मिळतोय. चांगली गोलंदाज करतो अजय. चार षटकाचा सामना आहे तर पहिला षटक चांगली करतोय अजय. अजूनही पाच चेंडू आले, पाच चेंडू चार धावा. बघा जीवदानचा फायदा भेटला का नाही. काय शत्रुसेन केलं मैदानावरती फिल्डरने. तिथे सहा धावा होते, तिथे फिल्डिंग करून त्याने चेंडू आरवला. पाच धावा वाचवले संघासाठी, काय हरकत नाही टालेवाल्यासाठी. चांगली फिल्डिंग केली त्याने. पहिल्या षटकांत धाव संख्या बघू शकता दहा फलकावरती सहा झाले आहेत एक गडी बाद सहा. जीवदानचा फायदा तर घेतला होता दीपेश यांनी, तो चेंडू काय गेला नाही बाहेर. चला बघू शकतो दुसरा गोलंदाज कोण येतोय. चांगली गोलंदाजी केली आजी यांनी, एक फलंदाज बाद करून सहा धावा दिलाय खाली. तर दुसरा षटक घेऊन आले दुसरा गोलंदाज मयूर. स्ट्राईकला बॅट्समन अजय.
तर दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू स्ट्राईकला अजय, गोलंदाज मयूर। बघा वाईट चेंडू आहे, चेंडू चांगला होता काही हरकत नाही, वाईट प्लस धावसंख्या बघू शकता धावपळकावरती 7, 1 गडी बाद 7। पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू स्ट्राईकला अजय, चेंडू बॅट खाली गेला तर चेंडू गेला बाहेर 6 धावासाठी पुश शॉट। असे फटक्याची गरज आहे बर्डी संघाला, आता चौका षटका आलो तर धावसंख्या वाढणार, हा 6 ने धावसंख्या वाढतोय, धावसंख्या झाल्या धावपळकावर बघू शकता 13, 1 चेंडू 13 आले। पुन्हा दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू स्ट्राईकला अजय, गोलंदाज मयूर, चेंडू खूप बाहेर होता पण संचवतो बोलतो, वाईट 1 बाउन्स, हा जर चेंडू आकाशात टाकला तर चेंडू 9 दिला जाईल, 1 बाउन्स दिला आहे। दुसरा चेंडू आंड्रू स्टाइड ने चेंडू टाकला आणि आंड्रू स्टाइड ने षटकार मारलाय, 7 धावा 9 चेंडू, तो फीट आहे बघा, फीटचा बघा फायदा येतो का नाही, अजय काय खराब गोलंदाजी करतोय मयूर, धाव संख्या वापर वाढते 6 ने, धाव संख्या बघू शकता 21, अजून 1 ही चेंडू झाले आहेत, एवढा खराब चेंडू मला कोण सोडणार नाही, हा रबरचा चेंडू आहे, टेनिस असता तर समजून घेतलाच असता आम्ही, पेटचा चेंडू बघूया किती फायदा घेतोय अजय, बॅट अशी फिरवली नाही तो चेंडू बी घाबरून बीट होतोय, पण हरकत नाही फ्रीटा चेंडू होता, चेंडू वरती फायदा घ्यायला पाहिजे होता तर गोलला तितकं चांगला आहे, षटका मारल्यावर कमबॅक केलाय मयूर यांनी, चला 2 चेंडू आला तिसरा चेंडू, आता तर चेंडू नोट दिला जाईल कारण की 1 बाउन्स दिला होता आधीच, फ्रीट असणार आहे बघूया, चालू फ्रीटचा फायदा घेतला नाही आधी आणि आता बघूया फ्रीटचा फायदा घेतो का नाही, आधुनिक वाईट ते धावसंख्या 9, हा 9 चेंडू आहे, 9 धावसंख्या बघू शकता 22, पुन्हा एकदा तिसरा चेंडू फ्रीचा तिसरा चेंडू आणि हा चेंडू गेला, मला तो चेंडू भेटणार पण नाही, चेंडू गेला खाली भेटणार नाही, या लाखलांच्या मैदान असा असतो चेंडू गेला आपण कोण आणणार नाही, त्यांचे होल्डरच नाही काय करणार ते, हरकत नाही कारण की गवतच असा आहे, चेंडू कोण आणणार पण नाही, अजून 3 चेंडू झाले आहेत, धावसंख्या बघू शकता 28, पुन्हा शॉर्ट फुट चेंडू होता, बघा चेंडू किती धाव मिळतोय, पुन्हा एकदा 4 धाव, चांगली बॅटिंग करतोय अजय, ज्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती अजयने 6 धाव दिला होता, हा गोलंदाज खूप धाव देतोय 4 चेंडू मध्ये, आता धावसंख्या झाले 33, आणि दुसऱ्या षटकात 2 चेंडू बाकी आहे, 32 धावसंख्या, दुसऱ्या षटकात 5वा चेंडू, पुन्हा एकदा अजय तू मयूर, पुन्हा एकदा टप्पा चेंडू, मला हा चेंडू मारतो काय माणसाला मारतात समजत नाही, चेंडू काय थांबवता नाव घेत नाही अजय, चेंडू असा गेला तर कोणाला दिसतात पण नाही, हरकत नाही दुसऱ्या षटकात शेवटा चेंडू, बघूया चेंडू काय होतं या चेंडूवरती, काय जेल पकडला वगैरे ते छत्रक्षण यांनी, काय हरकत नाही बॅटिंग चांगली केली अजयनी, तर बॅटिंग आवडलं तर चालेल हरकत नाही, बारोडी संघ 2 षटकांचा धाव संख्या बघू शकता धापलकावरती 38, 38, 2 षटकांमध्ये धाव संख्या चांगली झाली आहे, 4 षटकाचा सामना आहे, चांगली बॅटिंग केली अजय दादा यांनी, न्यू बॅट्समन बघू शकता मैदानावरती, न्यू बॅट्समन आर्यन, बघूया तर आर्यन काय करतोय, बॅटिंग चांगली केली आजी दादा यांनी, बघा तिसरा गोलंदाज कोण होते,
योगेश 38 38 मराठीमध्ये 38 इंग्लिशमध्ये 38. तिसरा गोलंदाज योगेश. दीपेशांना जीवदान मिळालं आहे, बघूया जीवदानाचा किती फायदा घेतोय. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू गोलंदाज योगेश टू दीपेश. काय गोलंदाज करतोय योगेश, आलेल्या पहिला चेंडू बीट करतोय, चेंडू डॉट. अशी गोलंदाज करायला लागेल तेव्हा तुमचा धावसंख्या आखडणार. बरोड संकलन जिंकायचं असणार, चौकट षटका मारायला लागेल तेव्हा धावसंख्या वाढणार. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू. बघा वाईट आहे, वाईट स्ट्राईक मध्ये एक आधी वाढते वाईट नाही वाईट आहे चेंडू वाईट नाही. धावसंख्या बघू शकता 40. चेंडू काय खराब नव्हता, चेंडू चांगला होता पण वाईट गेला चेंडू. तर तिसरा षटकाचा दुसरा चेंडू, स्ट्राईकला आर्यन, नॉन स्ट्राईकला दीपेश. चला गोलंदाज योगेश दुसरा चेंडू. बघा फसवा चेंडू टाकला होता का पण आर्यनला काही समजला नाही चेंडू. तितका गोलंदाज चालक आहे. तिसऱ्या षटकाचा तिसरा चेंडू, पुन्हा एकदा आर्यात योगेश. बघा चेंडू पकडला जातो हातात मध्ये, आता चेंडू काय भिडणार नाही, काय हरकत नाही, क्रिकेट मध्ये होतोच. एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या बघू शकता दहा फरकावरती 41. अजून दोन चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकातला. बघूया आर्यन काय करतोय. दीपेश, दीपेश यांना जीवदान भेटले पण दीपेश काय मैदानावर काय करत नाही. बघूया ते या चेंडूवरती काय करतोय दीपेश. तशी गोळी चांगले करतोय योगेश. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, स्ट्राईकला दीपेश. आता तो चेंडू मोठा मारला, बघूया काय होतोय. आता होता फलंदाज बाद दीपेश यांची फलिफाफ. कबीर पाटील आणि दीपेश पाटील आगमन झाले, धन्यवाद आल्याबद्दल. पाच चेंडू झाले, अजून शेवटा चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकातला. धावसंख्या बघू शकता 41 झाले आहेत. पाच चेंडू, न्यू बॅट्समन सांगू शकता नवीन मैदानावरती. सुमित, नाव चांगलं आहे मीत. बघूया बॅटिंग चांगली करतो का रे मीत. तिसऱ्या शेवटला षटकातला शेवटचा चेंडू आहे, गोंधळ चांगली करतोय योगेश. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू बघा कसा गेला, तो टप्पा बोलून चौकात गेला. हाईट कमी पडली दादाची, हर्षित दादाची हाईट कमी पडली आणि चेंडू आणला असता. काही हरकत नाही, रबरचा चेंडू आहे, रबर चेंडू पडला तर एकदा भेटणार नाही हातात, तो बाहेर जाणार डोक्याच्या वरून. तर चार ने धावसंख्या वाढता बघू शकता 45 धाव संख्या झाले 45. तीन षटकामध्ये 45 धाव केले आहेत बरोडी संघाने. बघा या षटकामध्ये कुठला गोलंदाज येतो शेवटचा षटक घेऊन, किती देतो धाव संख्या बघू शकता या षटकामध्ये. आर्यन आणि मिच्ची जोडी, असं वाटतं की विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानावरती आहेत अशी जोडी आहे. तो काय शॉर्ट पिच चेंडूचा काही फायदा घेतला नाही. किरणदा बसतो तर काय काम काय कुत्र झाकला, कारण कोणी चावला लिहिला तर भारी पडेल. फलंदाज बात होते, लोक जागा भरा कोण येतोय. मॅडी, नाव बॅट्समन नाव चांगलंय.
दोन सिक्स मारणार 500 रुपये भेटणार आहे कमेडी करून. चेंडू असा आला होता की आंड्रमचा चेंडू छोटा मुलाने मारला असा चेंडू, काय हरकत नाही, फुलटो चेंडू होता, 500 भेटलं असतं तरी चेंडू मारला असं तर फुलटो चेंडू होता, फायदा घेतला नाही. बॅट्समन असा मैदानात गेला होता ताणून की त्याला त्याला वाटलं की तो दोन षटकार मारणार, पण काय नाही. बाटाले आणि कात्रप यानंतर सामना होणार आहे. दोन्ही संघ कुठे असाल तुम्ही तोच साठी यायचा आहे कॉमेडी बस करून. कॉमेडी बस खूप चांगला आहे, आयोजन बी खूप चांगलं आहे. दोन चेंडू आले, तिसरा चेंडू, गोलंदाज चांगली गोलंदाज करतोय, बॅट्समनला का चेंडू दिसत नाही. तीन चेंडू धाव संख्या झाले 46. धाव संख्या झाली 45 झाली. दोन चेंडू असेल, दोन चेंडू आहेत, चार चेंडू झाले आहेत, पाचवा चेंडू. पाच चेंडू आल्या, धाव संख्या झाल्या 5 चेंडू, 46 धाव झाले 46. काय कमबॅक केला, दोन षटकामध्ये 38 धावा होत्या, काय कमबॅक केला गोलंदाज यांनी. पुन्हा एकदा उघड्या चेंडूवर किती धाव येतोय. बॅट्समन मैदान पडतोय, रडतोय तरी पळतोय. तर ह्या तीन धावा आहेत का, धावून तीन आहेत, दोन आहेत, चालेल. दोन्ही धाव संख्या वाटते, धाव संख्या झाल्या 10 पालकावरती. 48 धाव झाल्यात, 49 धावाचा टार्गेट ठेवलेत. बाटाले आणि कात्रप दोन्ही संघ तो साठी यायचा आहे, खूप लांबून संघ आले आहेत, तो साठी यायचा लगेच. तर मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण तीन पाहिले, मागच्या सामन्याचा पेंडिंग होता तो आपण देखील देणार होत आणि आता टॉस करणार होत आपण. नेक्स्ट मॅच भूमी इलेव्हन आरबी वरब आणि त्यांना फाईट करेल टीम ब्राह्मणदेव भाटाळे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये आपण करूया टॉस. दोस्तीच्या दुनियेतील एक राजेशाही व्यक्तिमत्व कबीर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. शिवभक्त कबीर पाटील नागाव, चला दोन्ही कॅप्टन भाटाळेचे कॅप्टन पंकज कॅप्टनला पाठवायचं पटकन. वरबचे कॅप्टन उपस्थित आहेत, 4 ओव्हरची मॅच, चला आपण टॉस करूयात. आज कबीरचे ड्रेसिंग हार्ड आहे एकदम. 4 ओव्हरची मॅच टॉस केला जाईल, कॉइन स्पिन होतोय, कंपल्सरी चेस आहे. तर टॉस जिंकला टीम आरबी वरब, निर्णय डिसिजन पेंडिंग आहे. तर डिसिजन पेंडिंग आहे, थोड्याच वेळा टॉस या ठिकाणी केला जाईल आणि या पाहूयात. या मॅचमध्ये जे टार्गेट सेट झालं आहे 49 जावेचं, ते आषाढे पार करेल की थांबवलं जाईल. चला टीम जनुमा निजे, यानंतर आपण रिपोर्ट करायचं आहे कारण यानंतर एक मॅच बाकी आहे, त्यानंतर तुम्हाला खेळायचं आहे. पुढच्या दोन मॅचेस जो जास्त रन बनवेल त्या टीमला बाय दिली जाईल आणि टीम निजे आपण बरोबर 4:30 रिपोर्टिंग करायची आहे. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल.
सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. चला एक्स्ट्रा वेळ आपल्याकडे नाहीये, प्लीज थोडा फास्ट खेळा. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. 49 लक्ष मैदानावरती त्यांना पार करायचं आहे. 49 टार्गेट आहे. टीमातील लोकप्रिय युवा उद्योजक ज्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये मालिकावीर बाईक पुरस्कृत केल्या जातात आणि एक युवा उद्योजक आणि समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचा अपॉइंटमेंट राजेश बरोडी इन ॲक्शन आपल्याला. तर मोसमदादा पाटील यांचं देखील आपण करूया स्वागत. जर ऑनलाईन मॅच एन्जॉय करत असतील आमचे मित्र विजय पाटील जे बरोडीचे युवा सरपंच आहेत, दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जे अतिशय चांगले क्रिकेटर आहेत त्या टीमचे. मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. जाऊया आपण मैदानाच्या आत, सामन्याला होती सुरुवात. 49-2 आशेळे रबर बॉल क्रिकेटमधील ती टीम आहे मलंगड विभागातील जी जिद्द आणि चिकाटीसाठी ओळखली जात. अनेक मोठे मोठे उलटफेर या टीमने नेहमीच केलेत. नुकतीच झालेली नांदिवलीची स्पर्धा या टीमनं गाजवली. फायनल मॅचमध्ये जबरदस्त क्रिकेट या टीमनं दाखवलं. जरी हारला संघ मात्र काय फाईन दिली होती व्यावसायिक टीमला. केतन मात्रे आणि ऋतिक पाटील या टीमकडे आयकॉन होतं. पहिला बॉल सुरुवात चांगली झाली आहे. अजय पाटील डॉट बॉलनं करतो या ठिकाणी सुरुवात. मजाला मॅचला कारण 4 ओव्हर एक फायटिंग टोटल सेट झालाय. 49 लक्ष मैदानावरती तितकं देखील मोठं नाही आहे आणि छोटं देखील नाही आहे. हाफ ट्रॅकर फटका चांगला, फुल पॉवरफुल मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार येतोय टीम आशिळेसाठी. बंटी आणि शुभम इस्लामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. ओपनिंग पेअर एक चांगली पार्टनरशिप फार गरजेची आहे. आणि दुसऱ्या बाजूला अजय पाटीलचा इकॉनॉमिकल षटक जे एखादी महत्वाची विकेट काढून देईल टीम अपॉइंट प्राजेस बरोडीला. पहिला षटकार डॉट बॉल नंतर केलं प्रतिउत्तर. कमी गतीनं टाकला बॅकफुटला जाऊन थांबले तदनंतर पाठवला बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिथिल धाबा 4 चांगला खेळतो रबर बॉल क्रिकेट. आशिळेचा संघ जिद्द या नावामध्ये एक वेगळ्या उंचीवरती रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये या टीमकडे देखील पाहिला जात. मलंगडच्या अनेक स्पर्धा या टीमनं देखील गाजवल्यात. तर दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातील अजय पाटीलचा भरोडी संघ अपाइंड प्राजेस आज दाखल झाला आहे. वाकन नगरीमध्ये स्वागत आहे तमाम भिवंडीकरांचा देखील. एक्स्ट्रा बाउन्स अंपाचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्त उसळी या ठिकाणी मिळाली आणि त्यामुळे 1-for-the-over हा कॉल देखील करण्यात आला आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपाच्या माध्यमातून. धावफलक 1 पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहताय ती म्हणजे 11 धावा. 11 on board 11 धावा धावफलकावर. प्रतिषटकामागे 12.25 या सरासरीनं बॅटिंग करायची आहे. उंच तर भरपूर गेला, लांब जाईल का चर्चा सुरूच आहे. फिल्डर आहे डाऊन दी बॉल. टिपलाय जेल संपलाय खेळ. लॉंगनला बाउंड्री क्लिअर होणं चॅलेंज आहे कारण हवेच्या विरुद्ध तिकडे फटके खेळले जातात. अशाच काही फटक्यांना ब्राह्मण करवले टीमला मैदान सोडावं लागलं जिकडे राहुल पाटीलची कॅच झाली आणि तदनंतर आता फलंदाज बाद होतो मैदानाच्या आतमध्ये. विकेट जाते, करेक्शन प्रॉपर होतं, टायमिंग प्रॉपर होतं. मग त्या ठिकाणी आपण पाहिलं तर हवेचा झोत चेंडूला थोडासा आत घेऊन आला आणि तदनंतर जाते एक महत्वाची विकेट. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवरती अजय पाटील. अंतिम बॉल बाकी अजूनही या पहिल्या षटकातील. 4 षटक 49 लक्ष 11 आतापर्यंत स्कोर कार्डवरती झालेत. या फटक्याने एक मोठा उलटफेर घडू शकला असता. आता राहुल बाद झालाय, बंटी बाद झाला, नवीन बॅटर येतो मैदानावरती. अंतिम बॉल पहिल्या षटकातील. इथे लाईन पाहावी लागेल, पडल्यानंतर भरपूर खाली राहिला बॉल आणि षटक संपलंय. नाही सॉरी, वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन येईल, एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती धावात 8-12 आणि आधी आपण पाहिलं होतं पहिल्या षटकात ज्यावेळी बॉलिंग करत होती टीम आशिळे अजयनं काय बॉलिंग केली होती.
फार कमी धावा त्यानं खर्च केला होता. पुन्हा एकदा फटका मिस टायमिंग आणि मिस जजमेंट, मिस जजमेंट. स्किड झाले त्या ठिकाणी खेळाडू, अंदाज थोडासा चुकलाय आणि त्यामुळे धावा मिळतील या ठिकाणी दोन. अजून एक बॉल बाकी आहे मयूर दादा, दोन वाईट बॉल आलेत. धावफलक दोनने पुढे जात आहे 14 आकड्यावरती. जी सरासरी हवी होती ती तर मिळाली आहे, कारण या कॅच ड्रॉप नंतर मॅच मध्ये एक मोठा इम्पॅक्ट पडताना सध्या पाहायला मिळतोय. कारण दोन धावा देखील आले, जीवनदान देखील मिळालंय आणि राहुल एक चांगला बॅटर जो मॅच फिनिश करणं, विनिंग नॉक खेळणं जाणतो, तर मग त्याच्या बॅटमधनं अपेक्षा असतील, त्याच्या बॅटमधनं मोठ्या अपेक्षा असतील. इथे लाईन चांगली आहे, लेग बिफोर विकेट मात्र या स्पर्धेमध्ये नाही आहे. अपील नक्कीच केलं होतं अजयनं, एक सिंगल कम्प्लीट केली जाईल लेग बायच्या स्वरूपात. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 15. पुढच्या मॅचचा टॉस झाला आहे, भूमी 11 आरबी वरप आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती टीम आपल्याला पाहायला मिळेल भिवंडी विभागातनं. रबर बॉल क्रिकेटमधील एक दादा संघ ब्राह्मणदेव भाटाळ्या, स्वागत आहे दोन्ही टीमचं. एक कल्याण नगरीतनं तर दुसरी भिवंडी विभागातनं या स्पर्धेमध्ये दाखल होईल. टॉस जिंकलाय टीम वरपनं आणि निर्णय डिसिजन कवायचं आपल्याला. धीरज बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल धीरजच्या अगेन्स्ट आक्रमण तर जरूर केलाय. क्षेत्रक्षक तिथे तैनात आणि मात्र त्यांना बीट करून बॉल जाईल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4. या चौकारानं स्कोर पुढे जातोय 19-49 धावेचं लक्ष. चौकारानं धावफलक पुढे गेलं 19 100 शॉट. फाईन लेगच्या दिशेनं फिल्डर तिकडे प्रयत्न करतील. बॅटिंग करतो मैदानावरती शुभम, म्हणून मला ना आशय ती टीम आहे जी परिस्थिती कशी असो लढणं जाणत आणि या मॅचमध्ये एक मोठा संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. विकेटची नितांत गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर आता ब्रेक थ्रो एका तरी बॅटरला या ठिकाणी थांबवावं लागेलच, गोलंदाजाला काढावे लागतील विकेट. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 26 धावा धावफलकावर 26 14 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. दोन्ही बाजूला बॅटर चांगली बॅटिंग करतात तर मग डॉट बॉल्सचं पर्सेंटेज वाढवणं तितकंच गरजेचं असेल या मॅचमध्ये. बॉल हवत अगदी काही काळ जरूर राहिला होता आणि बीट केलं त्या ठिकाणी. सव्वीस झालं धावफलकावर धावा, अजूनही बर्माच्या 23. हा चेंडू फार महत्वाचा आहे, खुल्ला टाकला होता खोदून तर जरूर काढला. लॉंग ऑनला असाल बॉल डीप मध्ये, एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. एका सिंगल नंतर सेकंडचा देखील कॉल, रनआउटची होती संधी. दोन धावा झाला त्या ठिकाणी कम्प्लीट. मयूर दातीलकर आणि आकाश दादाचा आपण आभार व्यक्त करूयात. या मॅचमध्ये आज अंपायर त्यांनी फार मोठी भूमिका पार केली, थोडीशी विश्रांती मिळाली. यानंतर सचिन कडुआना जे आपल्या ऑफिशियल अंपायर आहेत ज्यांना आज इन्व्हाइट करण्यात आलं या स्पर्धेसाठी. टीमची टोटल धावफलकावर 28 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल आणि 21 धावाची गरज. कमबॅक करणं भरोडी देखील जाणतंय. मॅच सहजासहजी कोणतीच टीम मैदानावरती सोडणार नाही आहे, त्यामुळे हा सामना टीट फॉर टॅट जशास तसा मैदानावरती रंगेल आणि क्लोज इन्काउंटर पाहायला मिळेल या सगळ्या आशा अपेक्षा मैदानावरती जरूर केल्या जातील. हा
तर येत्या 11-12 तारखेला सिनियर ज्युनियर ट्रॉफी तुम्हाला याच मैदानावरती पाहायला मिळेल. एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, 10 संघ 40+ तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतील. 11 आणि 12 तारखेला 2 दिवस ही स्पर्धा ऑगस्टमध्ये खेळवली जाईल आणि 1 दिवस रेग्युलर 10 टीम्स खेळवल्या जातील. स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल पिंटू रघुनाथ गायकर यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक असेल फ्रेंडशिप ट्रॉफी, तुम्हाला 4 दिवस पाहायला मिळेल. 1 दिवस ऑल इंडिया ओपन, 1 दिवस ग्रामीण फॉर्मॅट, 1 दिवस 40+ आणि 1 दिवस 40+ ओपन अप, अशा तब्बल 32 टीमसोबत तुम्हाला पाहायला मिळेल मातोश्री गुंजाई फाउंडेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित फ्रेंडशिप ट्रॉफी सीझन 5. ज्या कोणाला संपर्क साधायचा असेल 40+ टीम, तुम्ही रेग्युलर आणि 40+ टीम वाकांसोबत संपर्क साधू शकता. सध्या स्पर्धा तुम्ही पाहता जागृती स्पोर्ट्स ट्रॉफी, किरण म्हात्रे केतन म्हात्रेचं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. वाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन एक्स्ट्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक, धावफलकावर 29, बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका सजवला, बॉल चालला डी बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित, एक सिंगल अजून ऍड केली जाईल आणि धावफलक 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 31 धावा धावफलकावर, अजूनही 18 रनची गरज आहे. कमी गतीनं टाकलाय स्लोवर 1 आणि बीट केलंय का बॅटरला, नाही अंपायर जेशर व्हाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलक धावफलकावर 32 धावा. बोलत यार फटका फसला मिस टायमिंग, बॉल हवत आणि टीप लाईल फलंदाज बाद.
षटक संपली आहेत मैदानावरती, तीन चांगलं राहिलं आहे षटक. खरं तर आपण पाहिलं दोन्ही टीमच्या दृष्टिकोनानं कारण मॅच अजूनही कुठेही निसटली नाही आहे. 32 धावा धावफलकावर झाल्यात आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता अप्पा इंटरप्राइजेस बरोडीला थांबवायच्यात 17 आणि टीम आश्रयाला बनवायच्यात 17. खतरनाक रंगली या मॅच आणि षटक भरपूर चांगलं राहिलं. या ओव्हरमध्ये धावा फक्त आणि फक्त खर्च झाल्यात 4. काय बॉलिंग केली या मैदानावरती गोलंदाजीसाठी आपण पाहिलं गोलंदाज होत अश्विन. शेवटचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज आर्यन आर्यन भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 6 बॉल 17 रन्स ची मैदानावरती गरज. समोर बॅटर देखील तितका चांगला आहे. रन्स इथनं बनवण्याची क्षमता आहे का. हा व्हाईट बॉल आहे. पहिलाच बॉल एक्स्ट्रा बाउन्स डोक्याच्या वरून फ्लाय झालाय. मग आर्यन जो वेगात टाकलाय ना पहिला, तो सांगून जातोय की वॉर्निंग बेल. येत्या काळामध्ये टप्पा चांगला पडला तर बॅटर्सला डिफिकल्टीज हा गोलंदाज आणू शकतो. ज्या वेगानं त्यानं पहिलाच बॉल विकेटवरती डिलिव्हर केला आणि त्यातला त्यात बाउन्सर देखील हाताळलाय, त्याच्यामुळे पुढे काहीतरी रणनीती वेगळी आखावी लागेल. धावफलक एक ने पुढे जाईल. अजूनही इथनं करायच्या धावा 16. 6 बॉलचा केस शिल्लक. या फटका ऑन साईडला डीप मध्ये अंबड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. बॉल थांबलाय. सिंगल कम्प्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती 2 ने पुढे जात असताना धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर 35-35. बॅकफुटला जाऊन इनफील्डच्या वरनं स्लॅश केलं. फिल्डर आहे तिकडे आणि टिपला एक चांगला झेल आणि फलंदाज होतील या ठिकाणी बाद आणि अजून एक धक्का मैदानावरती लागतोय टीम आशेळे संघाला. 4 बॉल आणि आता जिंकण्यासाठी करायच्या 16 धावा. चार बॉल 16. चार बॉल 16 रनची गरज आहे. सॉरी 14 रनची गरज आहे. चार बॉल 14 धावेची गरज. चार चेंडू 14 धावा. फटका समोर एक सिंगल तर नक्कीच कंप्लीट झाली आहे. मिस फील्ड आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या ठिकाणी 4. समीकरण मैदानावरती आता उरले 3 बॉल आणि 10 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल आणि 10 धावा. ऑन साइडला बॉल डीप मध्ये मिड विकेटला. स्वतः गोलंदाज चालला चेंडूवरती. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. 2 धावा पूर्ण झालेत आणि 2 धावेनंतर समीकरण बदललंय. येणारे 2 बॉल आणि 8 करायच्यात. 2 चेंडू कंपल्सरी 8. 2 बॉल 8ची गरज आहे. चांगली रंगती आहे मॅच. क्लोज जातात मॅचेस. 2 बॉल 8. एक मोठा फटका आश्रय मॅच मध्ये इंटर. 1 डॉट बॉल. मॅच मैदानावरती बरोडीच्या बाजूनं. 2 बॉल 8. फटका ऑन साइडला खेचलाय. सिंगल झाली आहे कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2 धावा थांबवल्या जातील का नाही. अजय कडनं झाली आहे मिस्टेक. थ्रो चांगला आला. फिल्डिंग चांगली झाली. बॅटर अर्ध्या विकेट वरती होते आणि इथनं मिळाले 2 धावा. म्हणजे झालंय काय, या एक अतिरिक्त धावेमुळे ही मॅच शेवटच्या अंतिम बॉल वरती जाऊन पोहोचली आहे आणि शेवटच्या अंतिम बॉल वरती हा सामना गेल्यानंतर मैदानावरती समीकरण या ठिकाणी आपण पाहताय उरलंय. 1 बॉल आणि 6 रनची गरज. 1 बॉल आणि 6ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 1 बॉल 6 अंतिम महत्वाचा 1 बॉल आणि 6 धावेची गरज आहे.
शेवटचा अंतिम बॉल आणि सहा धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. चांगली रंगेली मॅच. एक बॉल सहा आणि हा बॉल चांगला आहे, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय आणि जिंकलाय सामना अप्पा इंटरप्राइजेस बरोडीनं. अभिनंदन अँड हार्ड लक टीम, आशय भरपूर चांगली कामगिरी केली मिडल ऑर्डर फेस.